सिलेबस बोलून प्रॉब्लेमॅटिक आहे, तुकड्या तुकड्याने सिलेबस वाटला गेला आहे. आज आठवीत नाउन शिकवते, नववीत प्रोनाउन शिकवते, दहावीत ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब शिकवते, त्या पोराला वाक्य कसं बनते एक्झॅक्टली कळतच नाही ॲट अ टाइम. मग त्या पोराचं जर ते फाउंडेशन एकदम बुजदूज होत गेलं तर त्याचा कॉन्फिडन्स घसरते. मग अकरावीमध्ये त्याला एकाएकी आश्चर्य वाटायला लागते, मग तो पुढं पाऊल टाकत नाही, ते जनरेशन बर्बाद होते. तर याच्या थोडा बहुत नाही का रिस्पॉन्सिबिलिटी सर त्याला दहावीपर्यंतच त्याची. मी तर असं म्हणतो किंवा दहावीपर्यंत एज्युकेशनची पॉलिसी अशी पाहिजे की दहावीपर्यंत त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. आता ते माझं कल्पनात्मकलं म्हणणं असू शकते, परंतु दहावीपर्यंत त्या पोरांमध्ये एवढं समज आला पाहिजे, एवढी समज की तो जेव्हा विचारतो ना की आता मी काय करू, ते त्यानं विचारलाच नाही पाहिजे की मी काय करू, मी हे करणार, हे त्याचं उत्तर असलं. सरशा मताशी मी अशा पद्धतीचं जर एज्युकेशन असेल, पण तुम्ही दहावी नंतर त्याला तुम्ही फक्त असं तीन पर्याय देता, सायन्स आर्ट कॉमर्स, हे तुमचे पर्याय झाले तुम्ही वाढून ठेवलेले. पण त्याची पर्सनॅलिटी, त्याचं एज्युकेशन असं पाहिजे. जसं मी याचं उदाहरण देतो तुम्हाला, इंग्रजाच्या काळामध्ये शाळा होत्या सर, ज्योतिराव फुल्याने शिक्षण पद्धती आणली स्त्रियांसाठी, खास करून स्त्रियांचा शिक्षण ज्योतिराव फुल्याने दिला. आणि त्या पहिल्या शिक्षण स्त्री शिक्षणामध्ये मुक्ता साळवे नावाची एक विद्यार्थिनी होती, नाव ऐकत असेल तुम्हाला किंवा नसेल ऐकलं तुम्ही, मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी होती. ती विद्यार्थी चौथ्या वर्गाची होती, तिसऱ्या तरी वर्गाची होती. आणि इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनसाठी आले आणि ती बघितला की बाबा पहिली मुलींची शाळा आहे, ज्योतिराव फुले नावाचा माणूस कोणीतरी चालवत आहे, तर बघूया कशा काय शाळा आहेत. आणि ते पाहून त्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता पाहून ते इतके प्रभावित झाले की बाबा तुमच्या शाळेला काहीतरी दिलं पाहिजे. तर त्याने सहज असा प्रश्न विचारला की बाबा विद्यार्थ्यांनाच विचारलं पाहिजे का बाबा यांना काय हवं. तर त्याची समज अशी होती का बा भारतीय विद्यार्थी लोक जास्तीत जास्त चॉकलेट मागतील, कारण आपली परिस्थितीच अशी आहे ना. परंतु मुक्ता साळवेने काय मागितलं, मुक्ता साळवेनी शाळेला लायब्ररी मागितली. जर चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीला लायब्ररीची गरज पडते आणि आमच्या विद्यार्थ्यांना लायब्ररीची गरज केव्हा पडते हो सर सांगा बरं. आता तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे ती गरज नाही सर, ती त्यांची गरज नाही आहे. ते आपण त्यांना वाटते का बा स्पर्धा परीक्षेत 5000 मला एक नोकरी मिळू शकते, त्याच्यासाठी गले लागतं पगाराची, म्हणून मला लायब्ररीत 4 पुस्तक वाचायला हा पॉईंट ऑफ व्ह्यू असते. पण त्यांना रिअल लाईफ साठी किंवा एक फिलिंग त्यांच्या मनात तयार, नॅचरल फिलिंग तयार. ज्योतिराव फुल्यांची शिक्षण पद्धती कशी असेल, माझं असं म्हणणं आहे की त्यावेळेस खूप काही जास्त शिकलेले नव्हते. करेक्ट, 7 क्लास पास. करेक्ट, ज्योतिराव फुले बरोबर. आणि इंग्रजासमोर इंग्रजी बोलणारे आणि हंटर कमिशन समोर इंग्रजीमध्ये शेतकऱ्याची कैफियत मांडणारे इंग्रजीमध्ये 7 वर्गात. आताच्या ग्रॅज्युएशनला आणा आणि त्याला 5 मिनिट इंग्रजीमध्ये बोलून दाखव म्हणा, पॉसिबलच नाही. पॉसिबल बरं, एखाद्या परफेक्ट टीचर झालेल्या माणसाला कोणत्याही सब्जेक्ट आहेत त्याला बोलवा, त्याला 10 वाक्य कमीत कमी इंग्रजीमध्ये बोलून दाखव म्हणा. कशी आहे तुमची शिक्षण पद्धती याच्यावरून तुम्ही विचार करा सर. हे एक फॅक्ट मी पुन्हा मांडतो, म्हणजे माझं सांगतो सेल्फ ऑब्झर्वेशन. आता पहा, खेड्यापाड्यात 1000 शिक्षक शिकवत आहेत, बिलकुल जिल्हा प्रशिक्षक आहे, काही पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक आहे, काही संस्थेमध्ये शिक्षक आहे. पब्लिक स्कूलच्या शिक्षकाला आपण बघडू, कारण ते त्यांना प्रिपरेशन करावंच लागते, संस्था त्यांना करून घेते. चांगल्या पब्लिक स्कूलमध्ये संस्था त्याच्यापासून करून घेते, कमी पगारात करून घेते पण करून घेते, हा विषय आहे. ते शिक्षक खेड्यापाड्यात शिकवत आहे, लाखो रुपये कमवत आहे, पण त्यांच्या मनात ह्या फिलिंग नाही आहेत का बा एखाद्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलो पाहिजे, मी इंग्रजी चांगलं डीपमध्ये शिकलो पाहिजे, कारण माझ्या भविष्यात 1000 रुपये शिकत आहे, हे भावनाच्या मनात येत नाही. त्याच्याजवळ जे आहे तेवढंच देतो, तो जे आहे तेवढं देतो, इन्व्हेन्शन कधी करत नाही, नवीन नॉलेज कधी घेत नाही. त्या पुस्तक शिक्षकापाशी लाखो रुपयाची गाडी गेले पैसे आहे, पण 10 पुस्तकं नवीन विकत गेले पैसे आहे. म्हणजे त्याला असं फील नव्हतं का बा माझ्या बेसवर काही विद्यार्थी जीवनात घडत आहे, जे खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी आहे, गरीब दीन दुबळ्याचे विद्यार्थी मुलं आहे, त्या मुलाला मला टॉपमोस्ट बनवायचं आहे, त्याच्याकरता मला टॉपमोस्ट बनवावं लागेल, मला 100 पुस्तक वाचावं लागेल, त्यासाठी 100 पुस्तकाची लायब्ररी घरी बनवावं लागेल, काही त्याचं वाचन करावं लागेल, पुस्तकं खरेदी करण्यात पैसे खर्च करावं लागेल, ही त्याच्या मनात भावना नाही आहे. त्याच्या मनात भावना काय आहे का मी 5 एकर शेती घेतली पाहिजे, त्याच्या मनात भावना काय मी 10 लाखाची गाडी घेतली इकॉनॉमिकल, त्याच्या मनात भावना काय की माझं मोठं मकान बनलं पाहिजे. अरे पण बेटा, तुला शिक्षक नावाचा एक पोस्ट मिळाली आहे, तुला समाजामध्ये इज्जत मिळाली आहे, तुम्हाला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळाली आहे, तू शिक्षक असल्यामुळे मिळाले आहे, आणि तू शिक्षक पेशाशी न्याय करू शकत नाही, तुला जो पेशा मिळाला त्याला तू न्याय देऊ शकत नाही, तर काय म्हटलं पाहिजे. बहुत म्हणजे कसं पहिल्या बहुतच बेकार कंडिशन आहे. तुम्हाला सांगतो सर अनुभव माझा, मी पहिल्यांदा सांगतो कसं की गव्हर्नमेंटचं एक प्रोजेक्ट आलं सर,
दहाव्या वर्गातल्या पोरींना नर्सिंगचं ट्रेनिंग द्यायचं. तुम्ही बघितलं आहे खैरवाडी? हो. आणि मी 5 बॅच शिकवल्या हे पण माहिती आहे तुम्हाला. तर ग्रामीणमध्ये मी तो प्रोजेक्ट घेऊन गेलो. मी मला इथं शिकवा म्हटले, पण म्हटलं माझं काही टाईम ॲडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे माझी जिथं प्रॅक्टिस आहे तिथं मी प्रयत्न करू शकतो. तर त्यांनी मला तिथं सेंटर दिलं सर. मला पहिल्यांदा काही वाटलं नाही, पण ते प्रिपरेशन केल्यानंतर 10वा वर्ग पास झालेल्या विद्यार्थी, आता 10वा वर्ग ग्रामीणच्या काही 12वीच्या पण होत्या, आणि त्यांना मला सायन्स शिकवायचं आहे, आणि ते कोणतं साधारण सायन्स नाही सर, जे माणसाच्या जीवनाशी खेळतो आपण ते सायन्स, ते मेडिकल सायन्स शिकवायचं, त्याच्यात टाइम बॉन्डेड 9 महिन्यामध्ये तिला नर्सिंग ट्रेनिंग करून द्यायचं. बघा, थेरी पण इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल. मी 5 बॅच शिकवल्या, माझी कशी कसरत झाली असेल, कारण मी तर इंग्रजीमध्ये शिकलो. आणि मला त्यांना इंग्रजीतही शिकवा लागेल मराठी आणि मराठीतही शिकवा लागेल, माझी इतकी सरकत झाली पहिल्या बॅचला तुम्हाला का सांग. आणि काहीच कोणाला काही समजायचं नाही, कारण ती टर्मिनॉलॉजी वेगळी. तर सिलेबस दिला त्यांना, काय हे एवढं शिकवायचं, हे असं शिकवायचं आहे, तसं शिकवायचं, ठीक आहे प्रॅक्टिकली घेता येईल, कारण इन्स्ट्रुमेंटल आहे, प्रॅक्टिकल देऊ आपण. परंतु थेरॉटिकल ज्या काही गोष्टी सांगायच्या त्याच्यासाठी माझ्याकडे प्रतिशब्द तर पाहिजे ना सर मराठीत. बरोबर. आता मी ब्लड प्रेशर तर आपण सर मराठीतही म्हणून देतो, पण त्याला प्रति रक्तदाबच म्हणते, रक्तदाब मशीन असं म्हणा लागेल का ना. बरोबर. पण टर्मिनॉलॉजी म्हणजे कसं येते, ब्लड प्रेशर मशीन. बरोबर की नाही? आता त्याला एक पुन्हा वेगळं नाव आहे, त्या मीटरला ब्लड प्रेशर जर मशीन म्हटलं तर आपल्याला एकदम खेडूत समजेल किंवा हा नॉन क्वालिफाईड मेडिकलचा असेल असं म्हणा. त्याच्यासाठी आपल्याला स्पिग्नो मॅनोमीटरच म्हणा लागते. आता हा स्पिग्नो मॅनोमीटर हा शब्द 10व्या वर्गातल्या पोरींना कसा शिकवू मी आणि की नाही आपण मराठीत कसं कन्व्हर्ट करत कसा करत. आणि गव्हर्नमेंट काय थोपवते, मी तेच म्हटलं सर का आपल्या देशात टेक्नॉलॉजी आली आहे, पण टेक्नॉलॉजीला प्रिपेअर असा आपल्या देशामध्ये वातावरण नाही आहे. मोबाईल हातात देऊन दिला पण त्याचे फंक्शनिंग समजत नाही, कॉम्प्युटर हातात दिला पण कोण्याच प्रोग्राममध्ये जाता येत नाही, आणि ते सगळं आदळून दिलं आहे. तर हे जेव्हा आलं तेव्हा पहिल्या बॅचच्या वेळेस तुम्हाला सांगतो माझ्या अधिकार, त्यांना सेन्स शिकवायचं होतं. सेन्स नावाचा एक सब्जेक्ट होता, आणि हा सेन्स सगळ्यासाठीच कॉमन सब्जेक्ट आहे असं नाही. मी इथं पण खैरवाडीमध्ये शिकवलं तर ते त्या खैरवाडीचे जे चीफ होते ते म्हणे सर तुम्ही याच्या अगोदरच्या बॅचला शिकवायला पाहिजे होते. म्हटलं हो, पण माझी पद्धत अशीच आहे, माझी एकही शिस्त रिकामी नाही, सगळे अपॉइंट आहेत, सगळे कमवून राहिले, कारण आपण जे देतो ते त्या भावनेने देतो जसे सर बोलतात तसं. आता तुम्ही मला सांगा, 3 महिन्यात थेरी आणि 6 महिन्यात प्रॅक्टिकल, आणि तिला एक परफेक्ट नर्स बनवायची, तर त्या पद्धतीचं बनवा लागेल उन्हं काहीच नाही, तिला काही वेगळं शिकवू मी ना. तर तिला त्या पद्धतीने शिकवत आणि माझी काय सरकत झाली असेल माझं मला माहीत, पण माझी एकही पोरगी रिकामी नाही याच्यात मला समाधान आहे. कारण बी प्रॅक्टिकल बी थेरी दोन्ही गोष्टी मी तिला शिकवल्या. सर सेन्स शिकवताना जेव्हा त्यांना विचारलं का बा अक्कल, सेन्स म्हणजे अक्कल नाही का, तेव्हा त्यांना जेव्हा ते एनाटॉमी फिजिओलॉजी शिकवलं तोडकं तोडकं, तर ते त्याच्या डोक्यावरूनच गेलं. मग शरीर रचना शरीर क्रिया ह्या मराठीत गोष्टी शिकवल्या, 7वीचं विज्ञान काढा, 8वीचं विज्ञान काढा, ते बघा त्याच्यामध्ये पचन संस्था आहे, हे आहे, ते सहसं प्रिपरेशन करून घ्यायला लागलं. आणि मग सेन्स शिकवलं. आता सेन्स असं आहे सर, जसं आता आपण म्हणतो कॉमन सेन्स, एक तो सेन्स, मग कॉमन सेन्स, मग स्पेशल सेन्स, म्हणजे ह्या अशा अशा सेन्स आहे. अक्कलही एक साधी एक सामान्य अक्कल, एक साधी अक्कल आणि एक खूप अति हुशार अक्कल, अशा अक्कलीचे प्रकार आहे. ह्या सगळ्या अक्कला जर तुमच्याजवळ असेल तर मग त्याच्यानंतर इंटलेक्च्युअल करेक्ट, आणि इंटलेक्च्युअल जर तुमच्याजवळ असेल त्याच्यानंतर सुपर माइंड करेक्ट, त्याच्या ज्या स्टेजेस सांगतो तुम्हाला. आणि जर तुम्हाला समजा सेन्स नसेल तर मग कॉमन सेन्स येणारच नाही. करेक्ट. आणि कॉमन सेन्स नाही तर स्पेशल सेन्स कोणून येईल, आणि स्पेशल सेन्स नाही आहे तुम्हाला तर तुम्ही इंटलेक्च्युअल कसे, आणि तुमच्याजवळ इंटलेक्च्युअलिटी नाही आहे तर सुप्रीम माइंड कसं तयार होईल, आणि सुप्रीम माइंड नाही आहे तर मग कुठंच तुमचं काही नाव निशाण असणार. तर बेस आहे सेन्स. अब वो सेन्स जो है वो सबको, त्याच्यासाठी आपल्याला 5 सेन्स ऑर्गन दिले, वो कभी ध्यान में नहीं रखते है ना, नाक आहे, डोळा आहे, कान आहे, बॉडी स्किन आहे, ह्या सगळ्यात जवळ असं कोणालाच म्हणजे रित्त ठेवलं नाही आहे निसर्गानं, सगळ्यांकडे आहे. आता त्याचं तुम्ही युटिलायझेशन कसं करता, त्याची प्रॅक्टिस कशी करता, ते डिपेंड अपॉन यू, याच्यासाठी डायरेक्शनची गरज असते. करेक्ट. तर हे जेव्हा सेन्स तर पोरं हसायला लागले का बा आमच्याजवळ सगळ्या गोष्टी आहे, पण हे नवं शिकून राहिलं लागलं वाटते ना नवा. करेक्ट. बिलकुल नवा. तर सेन्स फिर बाद में कॉमन सेन्स सुरू होती. करेक्ट.
पण कॉमन सेन्सही कुणाला नसते म्हणून आपण कोणाला असं म्हणजे बोलून देतो का साधी अक्कल नाही तुला. अरे बाबा ती साधी नाही आहे, तिला डेव्हलप करावं लागते. जनरल नॉलेज इज नॉट जनरल. करेक्ट सर. उसको लेने के लिए बहुत तकलीफें उठाने पड़ते हैं. तो सेंस का भी ऐसा है. कॉमन सेंस कैसी आएंगे जब सेंस ही नहीं है? तो पहले तो सेंस डेवलप करो, उसके बाद में कॉमन सेंस आएंगे. कॉमन सेंस में जब परफेक्ट हो गए तुम तो स्पेशल सेंस आएगी. और स्पेशल सेंस को अगर तुम ज़्यादा तराशोगे उसको तो फिर सुपर माइंड तैयार होगा, इंटेलेक्चुअल तैयार होगा. तो ये सेंस का एक काम है. तो अपन देखते नहीं, देखने का जरिया देखो. अभी देखना डोळ्याच्या आवाक्यात जेवढं येतं तेवढं बघतोय आपण, पण ते कोण्या अँगलनं बघतो, कसं बघतो, काय बघायचं नेमकं, म्हणजे पाहतो म्हणजे पाहतो. पाहिल्यावर मग त्याला विचारलं, पाहिलं का? हो. सांग बरं कलर कोणता होता? अरे तो कलर नाही पाहिला म्हणते. मग काय पाहिलं? तो देखते समय मी वो सभी चीजें याद आले को म्हणा. त्याला विजन लावावं लागेल आपल्याला त्या पद्धतीचं. आज म्हणजे होऊ शकते बा तो विचारू शकते का पुस्तक केवढं जाडं होतं, कोणत्या कलरचं होतं, काय लिहिलं होतं, हे एकाच वेळी एक गोष्टी आल्या तर ते पाहणं म्हणायचं. ऐकणं पण तसंच, काय ऐकलं, कोणती गोष्ट ऐकली, सगळं टच पण तसाच आहे. सगळ्या गोष्टी तशा आहे. हा एक कॉमन सेन्स. आणि त्याच्यानंतर मग स्पेशल सेन्स सुरू होते. स्पेशल सेन्सनं स्पेशल गोष्टी येते सर. स्पेशल गोष्टीच आपण त्याला येतात. आणि जेवढ्या बी काही पर्सनॅलिटी डेव्हलप झाल्या आहेत वर्ल्ड वाईज त्यांच्याकडे ह्याच गोष्टी होत्या, बाकी काही नव्हतं. कारण कसं आहे, सगळ्यांना मेंदू सारखा असा, तुम्ही त्याचं युटिलायझेशन किती करता. म्हणजे मी मेडिकलचा विद्यार्थी आहे म्हणून सांगतो की मी सगळ्यांना 1.25 किलोचा मेंदू दिला आहे. 1200 ग्रामचा असतो, हार्डली जास्त असेल कोणाचा, एकदम ग्राम जास्त आहे, मग बाकी काय नाही. पण होतंय काय, संपूर्ण जीवनामध्ये आपण त्याचा फक्त पाव भाग यूज करतो आणि बाकीचा जो पाऊंड किंवा मेंदू असतो ॲडिटीज डेड होऊन जातो. बाय. कारण आपण व्हेरियस अँगलने हातच घालत नाही. तेच पुन्हा पद्धत पुन्हा त्याच गोष्टीवर येतो आपण की बा वाणिज्य असेल तर मग आपला विज्ञानाशी संबंध नाही, आर्ट असेल तर मग आपला त्या कॉमर्सशी संबंध नाही. याच्यामुळे काय होतं का, त्याची पर्सनॅलिटी रीती राहते. मी काय होतं, व्हेरियस अँगलला सगळ्या गोष्टीला थोडं टच तर करा, किमान टच. करेक्ट. किमान टच तर करा. बरोबर. तुम्ही कल्पना करता काय, तर तुम्ही फक्त बंगाली सदरात घातला आणि आयुष्यभर बंगाली सदरात घालणार आहे का? नाही. मग हाफ पॅन्ट केव्हा घालणार? बंगाली सदरा सोडून मग फुल पॅन्ट शर्ट केव्हा घालणार? कारण गरजेनुसार सगळ्या गोष्टी येणार आहे. कोणीच चष्मा लावत नाही. विजनचा प्रॉब्लेम आला म्हणजे सगळेजण चष्मा लावतात. बरोबर. व्हाय नॉट विदाऊट, पहिले विजन यायच्या अगोदर किंवा आपल्याला प्रॉब्लेम यायच्या अगोदर एखादा चष्मा लावून बघितला तर कसं दिसतंय? सगळ्या गोष्टीचा तस्त बघा. तुम्ही एकदा जीन्स पॅन्ट घालून बघा, एकदा टी शर्ट घालून बघा, एकदा धोतर बंगाली घालून बघा. तुम्ही बघा तर वेगवेगळ्या लोकांनी कसा आनंद येतो. तर तुम्हाला जीवन जर जगायचं असेल तर माझं म्हणणं आहे की सब्जेक्टिव्हली तुम्ही तसंच असलं पाहिजे. करेक्ट. तुम्हाला भलायती आवडत नसेल, मान्य आहे. मलाही क्रिकेट आवडत नाही. करेक्ट. पण याचा अर्थ असा नाही की मला क्रिकेट समजत नाही. बरोबर. म्हणजे एखाद्यानं जर आपल्या समोर चर्चा केली तर कमीत कमी आपल्याला नो बॉल काय म्हणते, व्हाईट बॉल काय म्हणते, रन कशाला म्हणतात, स्टंप कशाला म्हणतात, बॅट कशाला म्हणतात, रनआउट कशाला म्हणतात, एवढं तर समजलं पाहिजे. त्याच्या जर दूर असलो तर आपण रिकामा आहोत. मग प्रत्येक गोष्टीला तुम्ही टच, त्यानेही पर्सनॅलिटी डेव्हलप होते. करेक्ट. ह्याच तर कॉमन गोष्टी आहे. ज्याला तुम्ही पेशल म्हणता ह्याच कॉमन गोष्टी आहे आणि त्याच गोष्टी तुमच्या हातून सुटतात. आणि मग ह्याचसाठी तुम्ही विषयां अंतर्गत ट्युशन लावता त्याच गोष्टीसाठी. बरोबर. तुम्ही जनरल नॉलेजची ट्युशन कशासाठी लावता? आपल्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? अरे बाबा, हे जिल्हे तर कवाचित झाले की नाही झाले? आपल्या देशामध्ये महानद्या किती आहे? कारण भूगोलमध्ये शिकले नाही तुम्ही. शिकले पण तुम्हाला आता ते विसरले तुम्ही. त्याच्यासाठी ट्युशन लावली तुम्ही. बरं. करंट अपडेट नॉलेजसाठी ट्युशन लावली ना. Correct. पण नॉलेज जुनंच आहे की नाही? का आता म्हणजे इन्स्टंट बनले का जिल्हे? इन्स्टंट बनला तुमचा देश? हे जे नॉलेज आहे जनरल, हे जनरल नॉलेज तुम्ही पहिल्या वर्गापासूनच सुरू करायला पाहिजे. आणि त्याचं कलेक्शन होता होता ते इतकं भरलं पाहिजे तुमच्याकडं का ह्या अशा फालतूच्या गोष्टीसाठी टाईम अँड इन्व्हेस्टमेंट करायलाच नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला टाईम आणि वेळ द्यायची असेल तर एक स्पेशल गोष्टीसाठी द्या, ज्या गोष्टीने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊ शकते. पण तुमचं होत आहे का की सगळं, म्हणजे मी तेच म्हटलं ना, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्ही इंग्लिश स्पोकन लावत असाल तर याचा अर्थ तुम्ही इतके वर्ष काय शिकले? प्रश्न तयार होतो की नाही? अरे जेव्हा पाचव्या वर्ग, आता तर लोक, आता तर सर जाऊ द्या, आपण तर पाचव्या वर्गापासून इंग्रजी शिकलो. यू मी तू नसेल कदाचित पहिल्या शिकले, ती पहिल्या वर्गापासून शिकली. पण मी आपण पाचव्या वर्गापासून,
म्हणजे तुला केजी वन का नर्सरीमध्ये एम आय झाला, पण आम्हाला एम आय झाला पाचव्या वर्गात, म्हणजे 7, 5, 12 12 वर्षाचा असताना हे आमच्या उरावर आदळला. चांगले मॅच ओढत होतो आम्ही, त्यावेळी चिपकायला पाहिजे होतं, पण इतकी दहशत त्या याची का आय कसा लिहायचा हे नाही समजेल, येल कसा लिहायचा हे नाही समजेल, म्हणजे आय आणि येलचा फरक नव्हता, फरक समजत नव्हता, अशी ती पद्धत होती. मग आता पाचव्या वर्गापासून तर 7, 5, 9, 10 पर्यंत इंग्रजी शिकलो, 11वी 12वी इंग्रजी शिकलो, तर एवढ्या वेळामध्ये इंग्रजी परफेक्ट व्हायला पाहिजे होती. पण समस्या कशी होते की इंग्रजीचं बुक वाचताना तो एखादी शब्द जर समजा असला तर मग त्याची दहशत निर्माण व्हायची आणि मग पेन्सिलनं त्याच्यावर लिहून ठेवायचं. फॅक्ट सांगतो तुम्ही का बा याला प्रोनाऊन्शिएशनमध्ये काय म्हणतो, जर समजा इरुडेस असेल किंवा काही कोणता सगळ्यात शब्द असेल तर त्याला आपल्याला उच्चारता येणार नाही म्हणून पेन्सिलनं त्याच्यावर लिहून ठेवायचं असं पुस्तक. हे बाबा ही पद्धत की अशी अशी अवस्था का निर्माण व्हावी, मग कुठेतरी लॅक ऑफ एज्युकेशन आहे की नाही लॅक ऑफ एज्युकेशन इंग्रजीचं. बरोबर. मग दुसरी गोष्ट आपण हे बाजू आता या म्हणा नर्सरीपासून सुरू झाला आदळला आणि फार चांगलं यांचं हँडरायटिंग सुंदर, सगळे शब्द वर्ड कलेक्शन सगळ्या गोष्टी बरोबर, आणि तेवढंही असून दहाव्यानंतर तो म्हणतो का मला इंग्रजी बरोबर येत नाही, आता काय म्हणा बाय बर्थ इंग्रजी शिकला रे बाळा तो, तरी नाही, मग कुठंतरी सिस्टम मध्ये गडबड आहे. गडबड आहे सर, सिस्टम मध्ये गडबड आहे. आणि नाही का प्रॅक्टिकली जे लँग्वेज पॉईंट आपण शिकवायला पाहिजे, म्हणजे कसं आहे आपली सिस्टीम कशी बनवली गेली आहे की तुम्ही शिक्षण शिकले पाहिजे पण तुम्ही फक्त नोकर बनले पाहिजे, तुम्ही क्लार्क बनले पाहिजे, तुम्ही बाबू बनले पाहिजे, पण तुम्ही एक मोठा किंवा तुम्ही कलेक्टर किंवा तुम्ही एक मोठे व्यवसाय बनले पाहिजे, तुम्ही ऐकणारे बनले पाहिजे, तुम्ही बोलणारे नाही बनले पाहिजे, त्याची तसली शिक्षण पद्धती नको. नौकरवादी प्रवृत्ती शिक्षण आपल्या देशामध्ये आजही उपलब्ध आहे, फक्त नौकरवादी प्रवृत्ती, म्हणजे मुलांना शिकवा पण असं शिकवा त्याला 100% समजलं नाही पाहिजे, जेणेकरून तो प्रॅक्टिकली 100% वापरण्यात येतात. 10वीपर्यंत तुम्ही इंग्रजी शिकत आहे, 12वीपर्यंत शिकत आहे आणि त्या इंग्रजीच्या तुम्ही जी लाईफमध्ये वापरू शकत नाही आहे, तुम्हाला कचेरी कोर्टाचे डॉक्युमेंट्स मिळत नाही आहे, तुम्हाला बँकेचे फॉर्म भरता येत नाही आहे, इंग्रजी पत्र आलं तर वाचता येत नाही, इंग्रजी पत्र तुम्हाला वाचता येत नाही, त्या वाक्याचं पोस्टमॉर्टम करता येत नाही, का लिहिलं आहे पोस्ट वाक्याचं अनालिसिस करता येत नाही, तर हे शिक्षण प्रणाली हेच दर्शवते आपल्याला का तुला ऐकणं शिकायचं, तुला कारकून बना, तुला फक्त लिहिणं शिकायचं आहे, तुला बोलणं शिकायचं नाही, तुला वाचणं शिकायचं आहे, तुला प्रॅक्टिकली वापरणं शिकायचं नाही, इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे शिक्षण प्रणाली आपल्याला शिकवत नाही आणि त्यातल्या त्यात शिक्षकाला शिक्षकाच्या पोस्टची गरिमा समजली. हे मी या पॉईंटवरून बोलू इच्छितो की जे शिक्षकांच्या भूमिकेबद्दल तुम्ही जे मत मांडलं तर कधी कधी वाटते अतिशक्ति होणार नाही, परंतु जशी आपल्या देशामध्ये UPSC माध्यमातून अधिकारी निवडल्या जातात आणि MPSC माध्यमातून अधिकारी निवडल्या जातात, जेव्हा की जेव्हा मेडिकलचे स्टुडंट तयार होतात त्यांना सुद्धा एक स्पेशल ट्रेनिंग दिल्या जातात, लॉचे स्टुडंट तयार होतात त्यांना कोर्टात ट्रेनिंग घ्यावं लागतं, तर असं शिक्षकच्या सर्व्हिसमध्ये कुठं दिसत नाही. कधी कधी वाटते असं की जशी एक इंडियन सर्व्हिस आहे स्पेशल, समजा इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, अशी इंडियन टीचर सर्व्हिससुद्धा असायला पाहिजे. बिलकुल ITS बिलकुल. आणि त्या माध्यमातून शिक्षकांची निवड कशी केली जाते की तुमचं BEd कंपल्सरी असलं पाहिजे किंवा DEd कंपल्सरी असलं पाहिजे, मला वाटते की असं न करता तुम्ही त्याचा ग्रॅज्युएशन बेस घ्या आणि त्या माध्यमातून त्याची एक स्पर्धा परीक्षा घ्या आणि त्यानंतर ज्यांची निवड होणार जे क्वालिफाय ठरणार त्यांना गव्हर्नमेंट बाय गव्हर्नमेंट ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे की तुम्हाला ॲज अ शिक्षक म्हणून कसं त्या शाळेमध्ये असलं पाहिजे आणि कशी तुम्ही तुमची भूमिका पार पाडायला पाहिजे. एक शासनाची याच्यामध्ये मोठी भूमिका कदाचित असू शकते जर समोरच्या दिशेने पाऊल उचललं, कारण की शिक्षक हा महत्त्वाचा कण आहे, कारण की सगळा डोलारा देशाचा जो उभा आहे तो शिक्षकांच्या भरोशावरती आहे आणि जर या देशातला शिक्षकच चुकीच्या मार्गाने शाळेमध्ये त्याचं नियुक्ती होणार आहे, समजा त्याचं क्वालिफाईड नाही तर त्याचा पैसा पाहून जर त्याची नियुक्ती, आता महाराष्ट्रामध्ये घडतात बाकी राज्यामध्ये घडतं, राज्यामध्ये ही सगळी पॉलिसी आपल्या देशामध्ये सुरू आहे काय तुम्ही म्हणजे एका एका पोस्ट साठी जसा लिलाव होते एखाद्या गोष्टीचा तसा लिलाव होत जाते नाही 40 लाख 50 लाख रुपये हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे, कारण की या माध्यमातून त्याचा पगार तर त्याची तिजोरी भरत आहे परंतु जे विद्यार्थ्यांचा मेंदूची तिजोरी आहे ती मात्र खाली झाली आणि याचे परिणाम आपण गेल्या 20-25 वर्षांमध्ये भोगत आहोत. बरोबर आहे ना, बरोबर आहे. आजही आपण तंत्रज्ञानासोबत अजून पॅरल झाले नाही, म्हणजे आज जग कुठं चाललं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चाललाय, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतक्या प्रमाणात घुसतोय जगामध्ये आणि स्पेशल भारतामध्ये आता नवीन कायदे वगैरे पारित झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी, म्हणजे भविष्य काळात जे आता सध्या जॉब आहे त्याच्यातले 60% जॉब कमी होणार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पुन्हा जास्त जॉब निर्माण होणार,
परंतु मात्र आपल्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अजून सुद्धा चाहूल लागली नाही, म्हणजे तंत्रज्ञानासोबत अजून आपण समांतर झालेलं नाही. याचा खरा सर गुन्हेगार आहे शिक्षण पद्धती आणि शिक्षक. कारण की जोपर्यंत प्रॉपर एज्युकेशन भेटत नाही तोपर्यंत विद्यार्थी त्या तंत्रज्ञानासोबत किंवा जगासोबत तो पॅरल होऊ शकत नाही. तुमची गोष्ट बरोबर आहे सर. एक पॉइंट पुन्हा जोडतो, शिक्षक जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो, पण त्याच्यामध्ये मोस्टली जबाबदार त्यांनी सिस्टीम आहे. शिक्षकाला वेळ ट्रेंड नाही. सिस्टीम मी तेच बोलतो की त्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो, या देशाचं जर राजकारण करायचं असेल तरी त्याला एज्युकेशन पाहिजे असं जर कॉन्स्टिट्युशनल निर्माण करणारे म्हणत असतील, ध्यानात ठेवा हा शब्द, कॉन्स्टिट्युशन निर्माण करणाऱ्या माणसाला असं वाटते की या देशातली जी पॉलिटिक्स आहे ती सुद्धा वेल एज्युकेटेड आणि वेल ग्रॅज्युएट पर्सन करावी, त्याच्यासाठी एक स्कूल असायला पाहिजे, ट्रेनिंग स्कूल असायला पाहिजे असे जर म्हणत असेल तर भविष्यामध्ये या देशाची सिस्टीम चालवणारी ती पद्धत त्या पद्धतीची असलीच पाहिजे निश्चित. परंतु झालंय कसं, किंवा आपल्या देशामध्ये कसं झालं, किंवा इंग्रजांचं राज्य संपलं आणि आपलं डेमोक्रॅटिकल राज्य सुरू झालं आणि त्याच्यामुळे ते काही प्रिपेअर्ड नव्हते, ज्यांच्या हातामध्ये ही व्यवस्था गेली ती फार काही प्रिपेअर्ड नसती. म्हणजे मी असं म्हणणंही बरोबर नाही होणार, काही लोकांना ते बसलंय कदाचित, नाही का, की बाबा एवढे हुशार आहे का तुम्ही, पण त्यावेळेस जे साजेसं असेल तर नसेल, काही कमीपणा होती. म्हणजे आज मी असं म्हणू शकतो की त्यापेक्षा इंग्रजाची शिक्षण पद्धती बरी होती, की जी प्रश्न निर्माण करणारी होती, आणि आमची शिक्षण पद्धती कशी आहे की बाबा प्रश्नच निर्माण होत नाही. तुम्ही जे बरोबर म्हणता की बाबा प्राथमिक जी गरज आहे ते शिक्षण, इथं तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत सर. काही लोकांनी तर काही गोष्टी म्हणून दिल्या की रोटी कपडा और मकान चाहिए, वो तो जनावर को मिलता है, वो सबको मिल जाता है, और नहीं मिला तो बना भी लेते हैं, कोई बड़ी बात नहीं, झुग्गी झोपड़ी में भी रह सकते हैं, कोई जरूरी नहीं. सबसे महत्वपूर्ण बात है कि भी उसको पहले तो हेल्थ प्रोवाइड होना चाहिए, गुड हेल्थ, वेल हेल्थ, बाद में एजुकेशन और उसकी सुरक्षा. ये तीन चीज़ें अगर मिलेंगी, बच्ची अगर पढ़ने जाती है समझो 2 किलोमीटर तो उसके सेहत की सुरक्षा, वो फ्री एंड फ्रीडम होना चाहिए एक. दूसरी बात कि उसको उसकी हेल्थ अच्छी होना चाहिए, क्योंकि हेल्थ के बगैर तो एज्युकेशन कोई काम का नहीं. तिच्या डोक्यावर जर समजा आपल्याला एवढा मोठ्या विषयाचा भार द्यायचा असेल तर तिचं शरीर तेवढं परफेक्ट राहायला पाहिजे की नाही, बोथ दी वेल, मतलब माइंड अँड बॉडी परफेक्ट असायला पाहिजे. ह्या तीन गोष्टीचं महत्त्व आहे आणि त्यातून बाकीच्या गोष्टीची निर्मिती होईल. अगर तुम्हारे पास वेल एज्युकेशन आहे तो नॉट ए इकॉनॉमी, कोई बड़ी बात नहीं है, पैसा कमाना बड़ी बात नहीं है, पैसा तो यूँ कमाओगे तुम, तुम्हारे पास अगर सुपर माइंड है तो, क्योंकि पैसा तो हवा में उड़ रहा है सर. तुम खुद बहुत बहुत बड़ी प्रॉपर्टी हो, अगर तुमने अगर तुम्हारे ब्रेन को वो लेवल पे बनाया ना तो तुम कुछ भी कमा सकते हो. सबसे बड़ी प्रॉपर्टी तुम खुद हो, तो खुद ही तुम अपने समझना चाहिए. यहाँ पे क्या होता है कि हेल्थ प्रोवाइड नहीं होती बराबर, ठीक नहीं, बहुत सारे बच्चों को तो विटामिन की कमी होने की वजह से बेचारे बीमार है, किसी के पास तो खून की कमी है, किसी को तो 2 टाइम का अनाज नहीं मिलता, वहीच बोला राहू ना मैं. म्हणजे ज्या देशामध्ये भरभरून अन्नधान्य सगळे कोठार भरून वाहत आहे ना, तिथली लोक जर भुकेनं मरत असतील तर तो सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू की जर तुम्ही म्हणता की बा टीचर हा असा पाहिजे, मग ते कशाला बाजार म्हटला तुम्ही, एका पोस्टिंगसाठी तुम्ही त्याचं मिरिट बघत नाही आणि पैसे बघता, तर त्या क्वालिटीचा टीचर भेटणार तुम्हाला. बरोबर, मी तेच म्हणतोय ना की ज्याची ॲबिलिटी आहे, 4-4 मार्कलिस्टवाले मास्टर असतील फॉर एक्झाम्पल, मी असं म्हणायला नाही पाहिजे की 4 मार्कशीट असल्यामुळे तो एकदम गयाबिता असं पण नाही, पण माझं असं म्हणणं आहे कॉमनली की ज्याच्याकडे 4 मार्कशीट आहे 10वीच्या आणि तो जर डी एड होऊन शिक्षक झाला असेल तर तो काय शिकवणार आहे. मी असं नाही म्हणत का बा त्याला अक्कल नाही, अक्कल आहे जरूर, पण त्याला तेवढीच अक्कल आहे, त्याच्यापुरती नाही, पण त्याला 70,000 अक्कल नाही असं माझं म्हणणं.